हा बघा, विदाऊट हेल्मेट हायवेवरती गाडी चालवते. जो मागचा ट्रक आहे, 2 मिनिट थांब बाबा, मला जाऊ दे पहिला. जो मागचा ट्रक आहे, ट्रकच्या बाजूने गेला हा, तो गाडी त्याची पूर्ण अशी हल्ली हवेनी, आणि विदाऊट हेल्मेट तो गाडी चालवते. आणि मलाही या हायवेवरती गाडी चालवायला भीती वाटते. आता आपण याला चांगल्या पद्धतशीराला विचारूया. हेल्मेट कुठे आहे? हेल्मेट लायसन्स कुठे जा रहे? हेल्मेट लायसन्स कुठे रे? तो हायवे गाडी चला रहे तो त्याला मानखुरला जायचंय. आणि काय माहिती आई बाप पण कसे त्यांना असे बाहेर सोडतात, काय माहिती विदाऊट हेल्मेट तो हायवेवरती गाडी चालवत होते. पण हायवेचं गाडी क्यू डाल रहा? नीचे से जाना चाहिए ना तुझे. अरे पागल पर हायवे, तेरे पास ना हेलमेट है ना कुछ है, क्या कैसा चला रहा है तू गाड़ी? साइड से गाड़ी चला. ऐसे विदाउट हेलमेट और विदाउट मतलब सेफ्टी के अलावा ऐसे ट्रैवल करते, वो भी हाईवे के ऊपर, फिर एक्सीडेंट हो जाता है, मर जाते हैं, फिर माँ बाप को बेचारे को कितना तकलीफ देते हैं. देखो किस तरह तकलीफ देते बच्चे लोग, ना माँ बाप का भी ध्यान नहीं रहता बच्चों लोग के ऊपर. ये हाईवे पर चलाने के लिए मुझे भी डर लगता है, क्योंकि जो बेलापुर का जो हाईवे है, जो ब्रिज है, वो दोनों तरफ से रोड है और बीच में से ये ब्रिज है, तो इस रोड पर मुझे भी डर लगता है. आणि या रोडवरती खरंच मलाही भीती वाटते, कारण खूप गाड्या वेगात असतात, दोन्ही बाजूने आपल्या वेगात गाड्या असतात. आणि बाईक तर पूर्ण जेव्हा मोठी गाडी जाते ना, पूर्ण आपली बाईक अशी हलते हवेने. तर बघा कशा प्रकारे लहान पोरं विदाऊट हेल्मेट कशी गाडी चालवत आहेत. तर प्लीज आपल्या फ्रेंडला सांगा, आपले जेही फ्रेंड सर्कल असेल या फॅमिलीमध्ये सांगा की विदाऊट हेल्मेट कुठे पाठवू नका. आणि लहान पोरांना गाडी द्यायचं, गाडी दिलीच नाही पाहिजे. आणि ते पण हायवेवरती अशी गाडी चालवतोय, ॲक्सिडेंट झालं तर घरच्यांना त्रास ना जास्त करून. ये इस तरह गाडी चला के खुद की जान को जोखिम में डाल के गाडी चलाते हायवे पर विदाऊट ओ भी हेलमेट. तो प्लीज़ ये वीडियो शेयर करना और कृपया करके बच्चों लोग के हाथ में गाड़ी मत देना और हायवे पर तो चलाने मत देना.